नमस्कार मित्रांनो, काल 24 जून 2021 रोजी जिओची 44वी ॲन्युअल जनरल मीटिंग झाली व ह्या जिओच्या AGM मध्ये जिओने खूप सारे अनाउन्समेंट केले 5G संबंधित, त्यांच्या नवीन स्मार्टफोनशी संबंधित व जिओचे जे आपल्याला ॲप्स बघायला भेटतात त्याच्या संबंधित त्यांनी खूप सारे अनाउन्समेंट केल्या. पण मागच्या जिओच्या AGM पेक्षा ही जी जिओची AGM होती ह्यात त्यांनी मोठ्या मोठ्या अनाउन्समेंट केल्यात व काही जे लॉन्चेस आहेत ते तुम्हाला आता सप्टेंबरमध्येही बघायला भेटतील. व आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या जिओ AGM 2021 मधल्या 3 मेन अनाउन्समेंट सांगणार आहे त्या काय आहेत व त्यांच्याबद्दल थोडंसं तुम्हाला डिटेल करणार आहे. तर ही जी जिओची AGM झालेली, ह्या जिओने सर्वात पहिली जी अनाउन्समेंट केली ती म्हणजे त्यांच्या जिओ फोन नेक्स्टची. तुम्हाला जिओकडनं आता एक स्क्रीन टच स्मार्टफोन बघायला भेटणार आहे जो लवकरच आता सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. गणेश चतुर्थी म्हणजे 10 सप्टेंबर रोजी हा स्मार्टफोन ते भारतामध्ये लॉन्च करणार आहेत. व अंबानीने असं सांगितलं आहे, जे जिओचे हेड आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की हा जो स्मार्टफोन आहे तो तुम्हाला आत्तापर्यंतचा सर्वात स्वस्त एक स्मार्टफोन बघायला भेटणार आहे. हा 4G स्मार्टफोन आहे व एक स्क्रीन टच स्मार्टफोन आहे. जिओने आत्तापर्यंत खूप सारे स्वस्त स्मार्टफोन्स लॉन्च केले. जिओ फोन 2 ही आत्ता रिसेंटली लॉन्च झालेला, पण हा जो स्मार्टफोन होता तो एक फीचर्स फोन होता, म्हणजे बटणाचा स्मार्टफोन होता. पण हा जो जिओ फोन नेक्स्ट असणार आहे हा तुम्हाला एक बटणाचा फोन न बघायला भेटता एक स्मार्टफोन असणार आहे, एक फुल्ली फंक्शनिंग अँड्रॉइड स्मार्टफोन असणार आहे स्क्रीन टचवाला, ज्याच्यामध्ये गुगलचाही तुम्हाला सपोर्ट बघायला भेटेल, गुगलचे सर्व ॲप्स बघायला भेटतील, जिओचे सर्व ॲप्स बघायला भेटतील, कॅमेरा सिस्टीम आहे याच्यामध्ये तुम्हाला चांगली बघायला भेटणार आहे. बेसिकली ज्या लोकांना 2G पासून 4G वरती शिफ्ट होत आहे व एक स्क्रीन टचचा स्मार्टफोन पहिल्यांदाच बाय करत आहे त्यांच्यासाठी हा फोन पूर्णपणे फोकस असणार आहे. त्याची जी प्राईस आहे तीही खूप कमी ठेवण्यात येणार आहे. काही सोर्सेसवरनं असं समजतं की हा जो जिओ फोन नेक्स्ट आहे ह्याची प्राईस तुम्हाला 5000 आतमध्ये बघायला भेटणार आहे. व स्पेशली ह्या जिओ फोन नेक्स्टसाठी गुगलनेही ह्याच्यासोबत पार्टनरशिप केली आहे. जिओसोबत गुगलचे जे ओनर आहेत सुंदर पिचाई, जे CEO आहेत गुगलचे, त्यांनीही ह्याच्यासोबत पार्टनरशिप केली आहे हा फोन बनवताना. म्हणून हा जो जिओ फोन नेक्स्ट असणार आहे हा एक दमदार स्मार्टफोन ठरू शकतो, कारण ह्यात गुगलचाही तुम्हाला भाग बघायला भेटणार आहे. जे अँड्रॉइड असणार आहे ह्या स्मार्टफोनवरचं ते फक्त असं द्यायचं म्हणून नाही, तर एक चांगलं ऑप्टिमाइज केलेलं अँड्रॉइड असणार आहे. ही एक त्यांनी मेन महत्त्वाची घोषणा केली. हा जो जिओ फोन नेक्स्ट आहे तो तुम्हाला 10 सप्टेंबरला पूर्ण भारतभर बघायला भेटेल. ह्याच्यानंतर जी दुसरी अनाउन्समेंट जिओने केली ह्या AGM ते म्हणजे त्यांचं जी जिओ 5G आहे ते जिओ 5G आता रेडी आहे पूर्णपणे. तसं रिसेंटली आपल्याला समजलेलं की एअरटेलनी 5G अनाउन्समेंट केली, जे ट्रायल्स होते ते ही एअरटेलने स्टार्ट केलेले. आता जिओने सांगितलं आहे की त्यांच्याकडे पूर्णपणे 5G नेटवर्क रेडी आहे, पूर्ण त्यांचे 5G टेस्टिंग वगैरे सर्व गोष्टी झाल्या आहेत. जेव्हा इंडियन गव्हर्नमेंटकडनं जेव्हा ट्रायकडनं त्यांना रिस्पॉन्स भेटेल त्याच्यानंतर ते लगेच 5G लॉन्च करून देतील. व जे जिओचं 5G येईल ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे नवीन नवीन ऑफर्सही ते घेऊन येतील. त्यांनी असं AGM मध्ये सांगितलं आहे की 5G जे इतर कंपनीज प्रोव्हाइड करतात त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त फास्ट जिओचं 5G असेल. म्हणजे जिओचं 5G आहे ते 4G सारखं जास्त कनेक्टिव्हिटी, 4G मध्ये आपल्याला खूप कमी कनेक्टिव्हिटी बघायला भेटत होती, म्हणजे नावापुरतं आपल्याला 4G जिओ प्रोव्हाइड करत होतं रिसेंटली. व काही काही जागेवरती आपल्याला जिओ 4G कनेक्टिव्हिटी नाही बघायला भेटत होती, पण हे जे 5G आहे ते पूर्ण तुम्हाला भारतभर एकदम सिमिलर कनेक्टिव्हिटीवरती बघायला भेटेल. त्याचे जे स्पीड आहेत तर हे तुम्हाला पूर्ण सिमिलर बघायला भेटतील. आणि आता प्रश्न राहिला म्हणजे हे जे जिओचं 5G येणार ह्याचे प्लॅन्स काय असतील, तर AGM मध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ह्याचे जे प्लॅन्स आहेत ते खूप किफायती असतील, म्हणजे आपल्याला एक रिजनेबल रेटमध्ये ह्याचे प्लॅन्स बघायला भेटतील. तसं तुम्हाला आधीही माहिती असेल की पूर्ण देशापेक्षा एक आपल्या भारतामध्ये जे इंटरनेटच्या रेट्स आहेत ते आपल्याला खूप स्वस्त बघायला भेटतील. जर तुम्ही बाहेरच्या देशात इंटरनेटच्या रेट बघितल्या, 1GB डाटाचे रेट बघितले तर खूप जास्त आहेत. व आपल्या भारतामध्ये जो डाटा पॅक आहे, जो नेट पॅक आहे तो खूप स्वस्त बघायला भेटते. व जिओ आता ह्याचे 5G लॉन्च करणार आहे, हे एक खूप स्वस्त प्राइसिंगवरती लॉन्च करणार आहे. आता 5G त्यांनी एक्झॅक्ट डेट तर नाही सांगितली, फक्त सांगितलं की पूर्ण 5G रेडी आहे. जेव्हा गव्हर्नमेंटकडनं त्यांना पूर्ण परमिशन भेटेल 5G लॉन्च करण्याचं, त्याच्या लगेच त्याच दिवशी किंवा त्या दिवशी 12 वाजता लगेच ते 5G लॉन्च करून टाकतील. पण ह्या टायमाला तुम्हाला 4G सारखं फ्रीमध्ये सिम कार्ड नाही बघायला भेटणार, तुम्हाला नक्की जिओचं सिम कार्ड विकत घ्यावं लागेल. जे 5G सिम कार्ड असेल किंवा तुमचं 4G सिम कार्ड त्यावर अपग्रेड करावं लागेल. काही नवीन एक्सक्लुझिव्ह याच्यामध्ये ऑफर्स असू शकतात, ज्याच्याबद्दल आपल्याला पुढेही रिलायन्स सूचित करत राहील. ह्याच्या व्यतिरिक्त तिसरी आणि शेवटची जी महत्त्वाची सूचना होती ते म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे जिओ मार्ट आहे, तुम्हाला माहीत असेल की जिओचे खूप सारे विविध प्रकारचे तुम्हाला ॲप्स बघायला भेटतात. जिओ TV बघायला भेटते, जिओ सिनेमा बघायला भेटतं, जिओचे तुम्हाला ऑफलाईनही खूप सारे दुकानं बघायला भेटतात, रिलायन्स मार्ट, रिलायन्स फ्रेश, खूप सारे तुम्हाला ऑफलाईनही याचे मार्केट्समध्ये दुकान बघायला भेटतात. हे जे जिओ मार्ट ॲप आहे हे त्यांनी आता थोडंसं अजून ॲडव्हान्स केलं आहे. ह्या AGM मध्ये त्यांनी सांगितलं की जे जिओ मार्ट ॲप आहे आत्तापासून तुम्ही व्हॉट्सअपवरनंही कोणतीही ऑर्डर ऑनलाईन मागू शकता. त्यांनी असं सांगितलं की लॉकडाऊनची जी परिस्थिती आम्ही बघितली त्याच्यामुळे खूप लोकांना जे गोष्टी विकत घेण्यासाठी खूप कष्ट करायला लागत होते, म्हणून हे जे जिओ मार्ट आहे हे आता तुमच्या व्हॉट्सअपमध्ये येईल व पूर्ण तुमच्या प्रायव्हसीला सपोर्ट करून हे असेल. ह्याच्यासाठीही त्यांनी व्हॉट्सअपशी एकदम एक्सक्लुझिव्ह कोलॅब केला आहे ह्या जिओ मार्टच्या ॲप डेव्हलपमेंटसाठी.
तर आत्तापासून तुम्ही व्हॉट्सअपद्वारे कोणत्याही आजूबाजूच्या दुकानातनं ज्याला जिओ मार्टचं सपोर्ट असेल, जसं तुम्हाला माहिती आहे की आत्ता पेटीएमचा इथे सपोर्ट असतो खूप साऱ्या दुकानांमध्ये, तसं जिथेही जिओ मार्टचा सपोर्ट असेल तो जो तुमचा रिटेल स्टोअरचा ओनर असेल त्याला डायरेक्ट नोटिफिकेशन जाईल तुम्हाला कोणतं सामान पाहिजे. तुम्ही व्हॉट्सअपद्वारे डायरेक्ट जिओ मार्टवरनं किंवा त्या जिओच्या स्टोरवरनं कोणतंही सामान घर बसल्या मागवू शकता. हे त्यांनी लॉकडाऊनसाठी स्पेशली आणलेलं, आता सध्या लॉकडाऊन परतही होऊ शकतं काही सांगता येत नाही, म्हणून ते बघताना त्यांनी हे जे जिओ मार्ट आहे ह्याला व्हॉट्सअपशी कोलॅब केलं आहे. ह्या तीन महत्त्वाच्या सूचना होत्या एजीएममध्ये. गेल्या वर्षीची जी एजीएम होती 2020 त्यात त्यांनी खूप मोठ्या मोठ्या अनाऊन्समेंट केलेल्या, जसं का त्यांचे AR ग्लासेसचे वगैरे खूप साऱ्या टेक्नॉलॉजीचे अनाऊन्समेंट केलेले, पण आत्ताच्या टायमाला त्यांनी कमी अनाऊन्समेंट केल्या आहेत पण खूप महत्त्वाचे अनाऊन्समेंट केले आहेत. जे अनाऊन्समेंट आता लवकरच अंमलातही आणतील, जसं का जो जिओफोन नेक्स्ट आहे जो तुम्हाला आता 10 सप्टेंबरपासून बघायला भेटेल, जिओचं 5G पूर्णपणे रेडी आहे, मग जिओ मार्टबद्दल तर तुम्ही ऐकलंच. तर ह्या तीन मेन अनाऊन्समेंट ह्या वर्षीच्या जिओ एजीएममध्ये करण्यात आले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की खालती कमेंट्समध्ये सांगा. जी जिओची AGM आहे ह्याच्यामधली तुम्हाला कोणती बातमी चांगली वाटली हे तुम्ही खालती कमेंट्समध्ये सांगू शकता. व जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती मला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा, कारण मराठी डेक हा जो चॅनल आहे इथे तुम्हाला असेच डेली मराठी डेक व्हिडिओज दिले जातात. आपण दिसूत एका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.